धरणात पुरेसा पाणीसाठा आहे। शहरात एकीकडे कृत्रिम पाणी टंचाई तर दुसरीकडे पाण्याच्या टाक्या ओव्हरफ्लो होताना दिसत आहेत। महापालिकेच्या जलप्रदाय विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे हा सर्व प्रकार होत आहे। रामदासपेठ शाळेतील या पाण्याच्या टाकीचे हे आजचे सकाळचे दृश्य आहे। पाण्याच्या टाकीत इतके पाणी भरले जाते की ते एका बाजूने तासन तास खाली पडते। ज्या बाजूने हे पाणी खाली पडते त्याच बाजूने शाळेचा रस्ता आहे। त्याचबरोबर अशा प्रकारे पाण्याची टाकी ओव्हरफ्लो होऊन पाणी पडणे हे टाकी ढासळण्याची परिस्थिती निर्माण करण्यासारखे आहे। लाखो रुपये जलशुद्धीकरणासाठी खर्च केल्यानंतर महापालिकेच्या टाक्या ओव्हरफ्लो होत असतील त्यावर जलप्रदाय विभागाच्या अभियंत्यांचे लक्ष नसेल तर भविष्यात अकोलेकरांवर कृत्रिम पाणी टंचाई निर्माण करण्यास प्रयत्न होताना दिसत आहे। त्याचबरोबर ज्या भागात नळ सोडले जात आहेत त्या भागात ते जास्तीत जास्त 2 तास सुरू ठेवावे, अन्यथा त्या भागात देखील मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत असून नळाच्या वॉल्व ओपन केल्यावर ते बंद करण्याची तसदी महापालिका घेत नसल्याची नागरिकांची ओरड आहे। ब्युरो रिपोर्ट, RRC न्यूज, अकोला।